जय हिंद। आपण पाहत आहात दीर्घिका नॉलेज ओशियन। जर आपण आमचा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून आमच्या चॅनलवर येणाऱ्या अद्ययावत माहितीकरिता बेल आयकॉनवर क्लिक करा। प्रश्न क्रमांक एक, मानवीकरण एकूण किती भागात विभागला आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक म्हणजे तीन, बाह्यकर्ण, मध्यकर्ण व अंतरकर्ण। प्रश्न क्रमांक दोन, शरीरातील सर्वात छोटं हाड कानाच्या कोणत्या भागात स्थित आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन म्हणजे मध्यकर्णात, आणि त्या हाडाचं नाव आहे रिकीब, इंग्लिशमध्ये म्हणतात स्टेप्स। प्रश्न क्रमांक तीन, मानवी अंतरकरणाचे किती भागात विभाजन झाले आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन म्हणजे दोन, एक कर्णकोटरीय यंत्रणा शरीराचा तोल सांभाळण्याचं काम करते, त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात वेस्टिब्युलर सिस्टम, आणि दोन आहे कर्णावर्तीय यंत्रणा ऐकू येण्यासाठी त्याचा उपयोग होतो आणि त्याला म्हणतात कॉक्लिअर सिस्टम। प्रश्न क्रमांक चार, मानवी कानांच्या श्रवणाची वारंवारतेची मर्यादा किती आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार म्हणजे 20 Hz ते 20 kHz। प्रश्न क्रमांक पाच, ध्वनी लहरींचा वेग दर तासाला किती आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक म्हणजे 1238 km/h आणि 334 m/s। प्रश्न क्रमांक सहा, सर्वसाधारणपणे ध्वनीच्या आवाजाची तीव्रता म्हणजे लाऊडनेस ही ध्वनी तरंगाच्या आयामाच्या उंचीवर अवलंबून असते, हे विधान सत्य आहे की असत्य? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक म्हणजे सत्य। प्रश्न क्रमांक सात, ध्वनी लहरींच्या आयामाची उंची मोजण्याचे एकक टिंबटिंब हे आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन म्हणजे डेसिबल। प्रश्न क्रमांक आठ, टिंबटिंब डेसिबलपेक्षा जास्त तीव्रता असलेला आवाज ऐकल्यावर कानाला इजा किंवा बहिरेपणा येण्याची शक्यता असते? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे 140। प्रश्न क्रमांक नऊ, मानवाच्या मध्यकर्णात एकूण किती हाडांची शृंखला आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन म्हणजे तीन, आणि त्या हाडांची नावं आहेत हातोडा, आयरन व रिकीब। तसेच एक सूचना आहे, ध्वनी संदर्भात अधिक माहितीकरता आपल्या चॅनलवरील भौतिकशास्त्राच्या प्लेलिस्टमध्ये ध्वनीवरील आधारित 3 ते 4 व्हिडिओ आहेत, त्यांचा संदर्भ घेऊन तुमच्या ज्ञानात भर टाका, तुम्ही ते व्हिडिओ पाहू शकता।